मुंबईत 13 ते 15 जून दरम्यान 98 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरत आहे. नाट्यरसिकांना अनेक आश्वासनं यानिमित्तानं मिळाली आहेत. मात्र एक प्रश्न कायम आहे, मुंबईत घाटकोपरमध्ये बांधून धूळखात पडून असलेलं रंगमंदिर कधी खुलं होणार? मुंबईत घाटकोपर इथं बांधून तयार असलेलं हे नाट्यगृह गेली 5 वर्ष धूळखात पडून आहे. बंद असलेल्या या नाट्यगृहामध्ये तळीरामांचा अड्डा जमतो आणि एकच प्यालाचा कसा प्रयोग होतो हे झी 24 तासनं 4 जानेवारी 2016 या दिवशीच प्रसारित केलं. नाट्यमंदिराचा गोठा झाल्याची परिस्थिती यातून दिसून आली. त्यानंतर लवकरात लवकर नाट्यगृहाचं उद्घाटन करण्याचं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंनी दिलं होतं. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी यानिमित्तानं मनपावर खापर फोडायचं राजकारणही केलं. एसआरएमुळे अडकलेलं नाहीये. महानगरपालिकांनी आता त्याचा इन्स्पेक्शन करून सक्षम महानगरपालिकाच्या लोकांनी आता ते बघावं, थोडंसं गल्लीमध्ये सह्या घेत राहू नये. हे नाट्यघर बुट्यघर जे तयार झाले ते घ्या पटापट, नुसतं नाही तर महापालिका हा काही कामच करत नाही. मात्र या गदारोळात नाट्यगृह सुरू झालंच नाही. नाट्यगृह तयार होऊन 5 वर्ष उलटलीत. हे कधी खुलं होणार याची चौकशी नीलयोग बिल्डरकडे केली असता 10 दिवसात नाट्यगृह महापालिकेकडे हस्तांतरित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गायी गुरं बांधलेली आहेत, अक्षरशः गोठा झालेला आहे. त्याचप्रमाणे इकडचा जो परिसर बघितला तर त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं खराब झालेलं आहे. का नाट्यगृह सुरू होणं अपेक्षित होतं, इकडचे जे नाट्यरसिक आहेत तेसुद्धा ह्या नाट्यगृहाच्या सुरू होण्याची वाट पाहत आहेत. पण अजूनही SRA म्हणा किंवा महानगरपालिका या दोघांमुळे हे नाट्यगृह अजूनही सुरू झालं नाही आहे. आता तरी दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप यातून नाट्यगृहाची सुटका होईल आणि नाट्यरसिकांना नाटकाचा आनंद या नाट्यमंदिरात घेता येईल ही अपेक्षा. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.